नेवासा शहरात भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या पुढाकारानं स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. शहरातील शासकीय कामाची दुरावस्था पाहता हे अभियान चालवणं हे आवश्यक वाटतं. शहरातील पंचायत समिती, तहसील कार्यालय, पोलीस ठाणं, आरोग्य केंद्र अशा सार्वजनिक ठिकाणी नागरिकांचा मोठा वावर असतो. मात्र या ठिकाणी मोठं घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या बाबीकडे गांभीर्यानं लक्ष द्यायला तयार नाही. पंचायत समिती कार्यालय आवारात कर्मचाऱ्यांची निवासस्थानं देखील आहेत. स्वच्छ सुंदरतेसंबंधी पंचायत राजच्या विविध योजना या ठिकाणावरून चालवल्या जातात. तसंच येथील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी निर्मल ग्रामसंबंधी अनेकदा येथे बैठकी घेतात आणि मार्गदर्शनही करतात. स्वच्छता अभियान हा केवळ देखावा नाही तर लोकशाहीद्वारे शहर स्वच्छ करणार असल्याचं प्रतिपादन बाळासाहेब मुरकुटे यांनी केलं. शहरात एखादं सार्वजनिक शौचालय उभारावं, तसंच शासकीय कार्यालय दुर्गंधीमुक्त करावीत अशी मागणी वारंवार नागरिक करतायत. मात्र त्याचं श्रेय कुणी घेतलं तर शहराचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत होईल. सी24 साठी प्रतिनिधी शंकर नाबदे, नेवासा.